राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्रही नसतो. ते मी सांगितलं की जर मंडलिकसाहेब शिवसेनेचे उमेदवार असतील तर आम्हाला त्यांचा प्रचार करण्याची आम्ही निश्चितपणानं त्यांचा प्रचार करू. आमचं अजून काही ठरलेलं नाही. राजकारणामध्ये आपल्याला एक मन प्रचलित आहे. राजकारणामध्ये कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणीही कायमचा मित्रही नसतो. त्या अनुषंगानं मी जसं आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं आता आम्हाला योग्य ती संधी दिलेली आहे आणि जो काय पक्ष आदेश असेल, मी सांगितलं की जर मंडलिकसाहेब शिवसेनेचे उमेदवार असतील तर आम्हाला त्यांचा प्रचार करण्याची आम्ही निश्चितपणानं त्यांचा प्रचार करू. त्यामध्ये कुठलंही किंतू परंतु किंवा ते त्यावेळी विरोधात होते, त्यांनी माझा पराभव केला म्हणून मी त्यांना मदत करणार नाही, ही भूमिका आमची भविष्यात असणार नाही. आम्ही आता भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहोत आणि त्यामुळं जे पक्षादेश असेल ते आम्ही शिरसंधान मानून काम करणार. निश्चित उतरलो असतो. नाही, मी काम केलेलं आहे 5 वर्ष, सतत संपर्क लोकांशी आहे, तुमच्या संपर्कातल्या कुठल्या व्यक्तीला दिला तर अधिक ताकद लागेल, तो निवडून माणूस निवडून येईल ना सर? नाही, तुमची म्हणजे तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये माडिक परिवाराची ताकद चांगली आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे, शिवसेनेची ताकद मोठी आहे, हे सगळं आहे. भारतीय जनता पार्टीनं मला राज्यसभेवर खासदार म्हणून घेऊन खूप मोठा सन्मान आमचा केलेला आहे. त्यामुळं पुन्हा नव्यानं लोकसभेची आशा करणं आज तरी ते योग्य वाटत नाही. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं, आज उमेदवारी बाबतीत कुठल्याही चर्चा अजून अस्तित्वात नाही आहेत. पक्षानं जो काही निर्णय घ्यायचा तो घेतल्यानंतर शिवसेनेला गेली तर शिवसेनेचा प्रचार करायचा, भाजपकडे गेली तर भाजपचा प्रचार करायचा, आम्हाला उभं राहा म्हटले तर आम्ही उभारणार, मंडलिकसाहेबांचा प्रचार करा म्हणलं त्यांचा प्रचार करणार, जो काय वरिष्ठ पातळीवरून आदेश येईल. कारण आमचा सन्मान आता त्यांनी केलेला आहे, आम्हाला योग्य अशी संधी राज्यसभेच्या माध्यमातून दिलेली आहे. मी अगदी वरिष्ठ पातळीवर केंद्रीय जे काय सगळं कार्यभार आहे त्या कोर टीममध्ये मी आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक कसलेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, कमिट्या असतील, तर त्याच्यावर माझी नेमणूक केली जाते. हा मोठा सन्मान आपला त्यांनी केलेला आहे, त्यामुळे मी आशा करत नाही, पण जो काय आदेश पक्षात असेल तो मी पाळेन.